दोन दिवस अगोदर मूर्तिजापूर तालुक्यात राशन वितरकाचा राशन उपभोक्त्यास राशन देण्यास ढवळाढवळीचा कारभार, शासकीय धान्याचा काळा बाजार होत असल्याची बातमी वर्तमानपत्रामध्ये व मीडियावर आल्यात। हे पाहून सुद्धा पुरवठा विभागाचे डोळे का खुलले नाही? आज या स्टिंग ऑपरेशन मध्ये शासकीय धान्याचा अवैध साठा गाडीमध्ये लोड होऊन खुल्या बाजारात विक्रीसाठी जात होता, हे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही ते कोणत्याही प्रकारे शासकीय धान्याचा काळा बाजार होण्यापासून रोखण्यात काय उपाययोजना करणार याकडे जनसामान्य चर्चेचा विषय आहे। मूर्तिजापूर शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांच्या पोटाची खळगी भागवण्याच्या उद्देशाने अत्यल्प किमतीत एक मदत म्हणून प्रशासनाच्या वतीने धान्य पुरवले जाते। या धान्याचा मात्र गैरवापर होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले। प्रशासनाच्या वतीने भारतातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये याकरता शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवले जाते। यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर आदी धान्यांचा पुरवठा प्रशासनाच्या वतीने केला जातो। मात्र मूर्तिजापूर येथील घरकुल परिसरात शासकीय तांदुळाचा अवैध साठवणूक करून काळबाजारात मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचे आमच्या प्रतिनिधी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे शासकीय पोत्यातील तांदूळ खाजगी पोत्यात भरले जाऊन गाडीमध्ये काळ्या बाजारात विक्री करण्याकरता गुरुवार दिनांक 10 मार्च रोजी गाडी क्रमांक MH 29 BE 4491 मध्ये भरला जात असतानाचे दिसून आले। सदर प्रकार घडवणीच्या मागचा उद्देश म्हणजे जनसामान्यांच्या व प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून खाजगी तांदूळ असल्याचा देखावा केला जात असल्याचे दिसत आहे। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला।